काल त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या घटनेची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश शिंदे फडणवीस सरकारनं जारी केलेत. त्र्यंबकेश्वर मंदिरातील कथित घटनेसंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या संदर्भात एफआयआर नोंदवून कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये अवजड ट्रकने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आम्रपाली डेंगळे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात अपघातांचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. दरम्यान नाशिक शहरातील वडाळा गावातील गॅस गोदामच्या एका ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला असून परिसरातील नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय. या रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली अवजड वाहतूक आणखी किती बळी घेणार असा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येतोय. राज्यात होणारा सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आलाय. आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत. तसेच ITI कंत्राटी निर्देशकांचे मानधन आता 25,000 रुपये करण्यात आलं असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. त्याबरोबरच अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलं आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या घटनेवरून हिंदू महासंघानं आक्रमक भूमिका घेतली असून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मंदिरात येणाऱ्या नागरिकांचे आधार कार्ड तपासून मगच मंदिरात प्रवेश देण्यात यावा अशी अजब मागणी केली आहे. मंदिर प्रशासनाकडून काही अन्य धर्मीयांनी बळजबरीनं शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर हिंदू महासंघाकडून ही मागणी करण्यात आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था राखणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणं ही प्रशासनाची जबाबदारी असून लोकांनीही यासाठी सहकार्य केलं पाहिजे. प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे असं मत शिंदे यांनी व्यक्त केलंय. राज्यात सर्व जातीपातीची लोक राहतात. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. कुठलंही तणावपूर्ण वातावरण राहणार नाही. कायदा व सुरक्षेची जबाबदारी सरकारची राहील असं शिंदे म्हणाले. भारतीय रेल्वेचा विस्तार गेल्या काही वर्षात वेगानं सुरू आहे. भारतीय रेल्वेनं सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस देशभरात अनेक मार्गावरून धावू लागली आहे. दरम्यान आता राज्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. मुंबई गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. त्यानंतर मुंबई पुणे सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावू लागली. तसंच मुंबईवरून शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. आता लवकरच चौथी गाडी सुरू होणार असून कोकण रेल्वे मार्गावर या गाडीची ट्रायल रन यशस्वी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच या एक्सप्रेसला कोकण रेल्वे मार्गावर हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. राज ठाकरे यांचे किती आमदार खासदार आहेत त्यांनी आमच्यावर बोलू नये. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. जे कोणी दंगल करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी दिला आहे.